सर्वप्रथम तो प्रशांत जी तुमचं आणि ओएस न्यूज चॅनलचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही आजच्या या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आलात आणि ही सगळी माहिती आपण घेत आहात। तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं प्रत्येक राष्ट्रीय पल्स लसीकरण मोहिमेच्या वेळेस या ठिकाणी आपल्या कालिका नगर येथे वर्पे हॉस्पिटल येथे पल्स पोलिओ पल्स लसीकरण या ठिकाणी राबवलं जातं। गेल्या 24 वर्षापासून या ठिकाणी आपल्याकडं हे होत आहे। तसेच या ठिकाणी दर शुक्रवारी सकाळी 10 ते 12 दरम्यान लसीकरण व बळकटीकरण सत्र राहता रुग्णालयाच्या वतीने मोफत या ठिकाणी केले जातात। त्या अंतर्गत डीबीटी पल्स पोलिओ ट्रिपल पोलिओ मेंदूज्वर असे विविध प्रकारचे डोस या ठिकाणी मोफत दिले जातात। ही सुविधा आपल्या ठिकाणी आपण या ठिकाणी राबवत आहोत। आज पल्स पोलिओ लसीकरणाच्या निमित्ताने एक तर कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच वेळा पल्स पोलिओ लसीकरण या ठिकाणी पुढे ढकललं गेलं शासनाच्या आरोग्य शासनाच्या वतीनं, पण आता आपण आज हे या ठिकाणी घेत आहोत। हे पल्स पोलिओ लसीकरण घेत असताना आपण त्या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे लहान मुलांच्या, या ठिकाणी 0 ते 7 वर्षाच्या बालकांना आपण या ठिकाणी पल्स पोलिओ लसीकरण 5 वर्षापर्यंत बालकांना या ठिकाणी आपण पोलिओ लसीकरण करत असतो। तर थोडंसं भीती होती नागरिकांमध्ये, त्या ठिकाणी आम्ही प्रबोधन केलं, नागरिकांच्या मनातली भीती दूर केली। पण केंद्रावर येताना मास्क अनिवार्य केला आम्ही त्या ठिकाणी। आम्ही इथं कोणालाही बिगर मास्क आलं तरी आम्ही बाहेर थांबवतो, त्या ठिकाणी मास्क परिधान केल्याशिवाय आम्ही आतमध्ये येऊ देत नाही। ते आम्ही एक त्या ठिकाणी कडक शिस्तीचं पालन या ठिकाणी आमच्या बूथवर केलं आहे। तसंच सोशल डिस्टन्स आम्ही काटेकोरपणे पालन या ठिकाणी केलेलं आहे। आमच्या राहता ग्रामीण रुग्णालयाचे सिस्टर या ठिकाणी उपस्थित आहे, काही मदतनीस पण आहे, मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष देत आहे। तर हे सगळं करत असताना, या सगळ्या गोष्टींची काळजी घेत असताना मी या ठिकाणी नागरिकांना पण विनंती करेल की कोरोना अजून आपल्यातून गेलेला नाही आहे, तर कृपया सर्वांनी मास्क हा घातलाच पाहिजे, सोशल डिस्टन्सचं पालन केलंच पाहिजे आणि हात वारंवार धुतलेच पाहिजे, कोणीही गाफील राहू नये अशी मी ह्या दिनांच्या निमित्ताने सर्वांना विनंती करतो। तसेच जे शासनाने जो हा पल्स पोलिओचा डोस आपल्यासाठी जो दिलेला आहे, लहान बालकांसाठी दिलेला आहे, तर नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता पण काळजी घेऊन या ठिकाणी बूथवर यायचं आहे आणि आपल्या बालकांना पोलिओचा डोस द्यायचा आहे। सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही मोहीम अव्याहतपणे चालू राहणार आहे अशी मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो आणि आपल्या चॅनेलला सुद्धा शुभेच्छा देतो की आपण हा जो उपक्रम आहे जो हाती घेतलेला आहे त्याबद्दल मी आपले वर्क हॉस्पिटलच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद मानतो। पल्स पोलिओ आहे त्याच्यासाठी सुद्धा लोकांनी सहकार्य करावं, कमीत कमी गर्दी करून आपल्या बाळांना डोस द्यावेत। डोस सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहते। मास्क वगैरे घेऊन येते, काळजी घेतात, सोशल डिस्टन्सिंग चालू आहे पोलिस।